नमस्कार, मी श्वेता राज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। 12वीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2019 घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास 30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अडचणी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले। यापूर्वी 12वीच्या नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 21 ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली होती। मात्र सलग डेटाबस मधून अर्ज करताना काही ज्युनियर कॉलेजना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे। तर ज्युनियर कॉलेजांना चलन आणि शुल्क भरण्यासाठी 12 ते 17 नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली आहे। चलन आणि शुल्क भरल्यानंतर ज्युनियर कॉलेजना 19 नोव्हेंबर पर्यंत विभागीय मंडळ आणि विद्यार्थ्यांची यादी जमा करायची आहे। राज्यात शाळेत विद्यार्थ्यांची वाहतूक धोकादायकरित्या केली जात असल्याचे परिवहन विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले। स्कूल बस चालक मालकाकडून तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने नियम मोडतायत। एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2018 पर्यंत राज्यात केलेल्या स्कूल बस तपासणीत 9000 स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उचलण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्यावरच समाधान मानले जाते। राज्यात सध्याच्या घडीला 28,859 स्कूल बस आहेत। या बस मधून शाळा विद्यार्थ्यांची वाहतूक करताना परिवहन विभागाकडून नियमावली ही आखण्यात आली आहे। या वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला स्कूल बस असे नमूद करणे, प्रथम उपचार पेटी असावी, अग्निशमक उपकरणे, धोक्याचे इशारे देणारी प्रकाश योजना, वाहनांचा वेग प्रति तास 40 किलोमीटर पेक्षा जास्त असणार नाही, यासह अनेक नियमावली आखून देण्यात आली आहे। पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते। स्कूल बस शिवाय शाळा विद्यार्थ्यांची अन्न वाहतूक ही वाहतूक केली जाते। अशी वाहने ही अवैध ठरवली जातात। या वाहनामधून प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे अपघाताचाही धोका संभवतो। एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2018 पर्यंत केलेल्या कारवाईत 9,154 वाहनांवर कारवाई केली। त्यांच्यावर केलेल्या कारवाईत फक्त विभागीय तडजोड शुल्क वसुली, न्यायालयीन दंड वसूल करण्यात आला। जवळपास 2,40,00,000 अधिक दंड वसुली केल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार समोर आले। मुंबई आणि ठाणे, कल्याण, वाशी, वसई, ठाणे विभागात तर सरासपणे मोठ्या प्रमाणात शाळेत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे नियम मोडले जातात। त्या खालोखाल पुणे, सोलापूर, बारामती, पिंपर, चिचवड, अकलूज या पुणे विभागात आणि नाशिक, अहमदनगर, शिरापूर, मालेगाव या नाशिक विभागातही कारवाई मोठ्या प्रमाणात होते। या संदर्भात स्कूल बस ऑनर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अनिल गर्ग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2018 पर्यंत संपूर्ण मुंबई शहरात केलेल्या कारवाईत 1,788 स्कूल बस कारवाई झाली आहे। तर स्कूल बस शिवाय अन्य वाहनातून शाळेत विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे 884 अवैध वाहने आढळली आहेत। ठाणे विभागातही हीच परिस्थिती असून 698 स्कूल बस आणि 351 अवैध वाहनांवर कारवाई झाली आहे। पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।